क्रांती होत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून या देशाच्या पहिलं सरकार आहे की सौर ऊर्जेचा पूर्ण वापर करायचा, घराघरावर नेट मीटरिंग करायचं, सरकारी जागेवर शेतकऱ्याकरता कृषी फीडर तयार करायचे, ॲग्रिकल्चर फीडर तयार करायचे, त्याला सौर ऊर्जेवर जोडायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, उजनीसारखा धरण, गोरेवाडा तलाव, या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लोटिंग पॅनल्स, फ्लोटिंग सोलरची नवी कल्पना. आणि यातनं दोन फायदे होतात, एक तर इव्हॅपोरेशन लॉस कमी होतो, त्या ठिकाणी पाण्याची जे वाफेत पाणी कमी होतं ते होत नाही, पाण्याची बचत होतं आणि उन्हे माध्यमातून वीज तयार होतं. या विजेचा वापर या ठिकाणी गोरेवाडा भागाकरता आणि तेथील शेतकऱ्याकरता होणार आहे. हा इनोव्हेटिव्ह प्रकल्प आहे, देशातला चांगला प्रकल्प आहे. आणि यातनं राज्यातल्या सर्व धरणावर जर हे प्रकल्प केले, जसं गुजरातमध्ये कॅनलवर प्रकल्प केला त्यामुळं कॅनलमधलं इव्हॅपोरेशन थांबलं, राज्यातल्या सर्व जलसंपदा प्रकल्पावर जर असे फ्लोटिंग सोलर केले तर मोठा इव्हॅपोरेशन लॉस थांबेल आणि पाण्याची बचत होईल आणि वीज तयार होईल. त्याचा काही विचार सुरू आहे सरकारतर्फे? हो, उजनीचा एक प्रयोग सुरू आहे, चंद्रपूरला इरई डॅमचा प्रयोग सुरू आहे. जलसंपदा विभागाने दोन गोष्टी स्वीकारल्या आहे, एक तर सर्व धरणावर सोलर करायचे, दुसरीकडे त्या ठिकाणी या फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात